जळगावच्या चोपडा येथील बाजार समितीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन माजी आमदार कैलास पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 2 कोटी रुपये खर्चून शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. आगारातून चोपडा मार्केटमधून धान्याची भरून गेलेली होती आणि उत्तर महाराष्ट्रातून पहिली गाडी ही धान्याची आपल्या मार्केटमधून गेली आणि त्याचं नंतर महामंडळाने तो प्रयोग प्रत्येक मार्केटील कमी करून आज पण संपूर्ण मार्केट कमिटींना आज एसटी महामंडळाकडून अन्नधान्यांची वाहतूक सुरुवात इथं झालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या कृषी बाजार समितीच्या वतीने आम्ही शेतकऱ्यांना जवळपास 135 ग्रुपवर व व्यक्तिशः 300-400 शेतकऱ्यांना साहेब आम्ही या ठिकाणी रोज शेताचे जे आमचा निलाव होतो त्याचे भाव आम्ही रोज या ठिकाणी व्हॉट्सअपवर मोबाईलद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही साहेब निलाव झाल्यानंतर 1 तासाच्या आत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ज्या दिवशी सुट्टी असेल तो दिवस सोडून प्रत्येक दिवसाचे भाव आम्ही आजपर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून शेतकऱ्याला मार्केटमध्ये कुठल्या धान्याला किती भाव कसा आहे याची माहिती व्हावी यासाठी साहेब आम्ही त्यांना घरपोच या ठिकाणी भाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे.